आई विचारते, नाश्ता विषय. बाहेर भरपूर स्नो पडत असेल, सुट्टीचा दिवस आणि निवांतपणा असेल, तर एकीकडे असा गरमागरम हॉट चॉकलेटचा मग आणि दुसरीकडे एखादं छानसं पुस्तक घेऊन खिडकीच्या बाजूला स्नो बघत आरामात बसण्यात एक स्वर्गसुखच असतं. स्नोफॉल, हिमवर्षाव, तसा एक मॅजिकल अनुभवच आहे. तर घ्या आपल्या आवडीचा गरमागरम पेयाचा कप आणि बसा माझ्या बरोबर स्नो पाहायला. माझी स्नोशी ओळख 21 वर्षापूर्वी भारतातच सिमल्याला झाली. त्यानंतर अहोंच्या काकांना भेटायला सिमल्याला निघालेले आम्ही आतल्या रात्री हिमवर्षाव झाल्याने बसने पुढे जायला नकार दिला. पुढचा पल्ला चालत जाऊ म्हणून पायी निघालो. गरम प्रदेशातून आल्यामुळे फारसा अंदाज पण नव्हता, तेच तसं फायद्याचं ठरलं. माझ्या पायातले सँडल्स पाहून कुण्या अज्ञातबाईच्या लक्षात आलं की ही फार वेळ बर्फात चालू शकणार नाही आणि तिने आपल्या गाडीतून लिफ्ट दिली. ते पाय वाचले, धडा शिकला. थंड बर्फाळ प्रदेशात जास्त वेळ बाहेर राहणार असेल तर पायात चांगले बूट असणं महत्वाचं आहे. पुढे इथे शिकागो भागात आल्यावर बर्फाशी चांगलीच मैत्री जमली. सीझन मध्ये भरपूर आला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. लहानपणी म्हटलेल्या येरे येरे पावसासारखं लेट इट स्नोचं गाणं मनात येतं. या वर्षीचा असा मनसोक्त स्नो आज पडतोय. आतापर्यंत 7.5 इंच जमा झालाय. सुरुवातीला गैरसमज होता, तापमान 0 डिग्री सेल्सिअस झालं रे झालं की स्नो पडायला लागेल. मग लक्षात आलं स्नो पडायला तापमान त्या दरम्यान लागलं तरी हवेतील बाष्प, जमिनीचे तापमान सारखे बरेच घटक स्नो पडण्यास कारणी ठरतात. बरेचदा हवेतला स्नो जमिनीवर येईस्तोवर पाणी किंवा बर्फाळ स्नो म्हणजे स्लीट होतो. तसंच स्नो म्हणजे आपल्या डोक्यात येतं खूप थंडी. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास तापमान जेव्हा पॉझिटिव्ह 10, 5, 4, 3, 2, 1 हून 0 होतं तेव्हा थंडी वाढते आणि स्नो पडू शकतो. पण थंडी रिलेटिव्ह असते. पण जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारास जेव्हा रोजचं तापमान असतं -15, -10 तेव्हा स्नो पडतानाचं 0 म्हणजे गरम झाल्यासारखं वाटतं आणि बाहेर मजेत खेळू शकतो. अर्थात गरजेप्रमाणे गरम कपडे घालून. इतका वेळ मॅजिकल स्नोमध्ये घालवला की थोडे मॅजिकल पॉवर्स पण येतात. हे इथलं एक मोठं तळं आहे आणि त्यावर मी चक्क चालतीये. बसून पण पाहिलं तसं सेफ आहे. पूर्वी गाड्या पण पार्क करायचे पण 1 वर्ष वजनाने बर्फ तुटून त्या बुडल्या तेव्हापासून बंद केलं. माझी सगळ्यात फेवरेट स्नो ऍक्टिव्हिटी म्हणजे स्नो स्लेडिंग. हे असे स्लेड बोर्ड्स मिळतात की स्नो पडल्यावर आजूबाजूच्या कुठल्याही टेकडीच्या उतारावर जाऊन घसरगुंडी करू शकता. मजेबरोबर व्यायाम पण भरपूर होतो. अशीच एक ऍक्टिव्हिटी स्नो ट्यूबिंग. कन्सेप्ट तोच पण उतार मोठे आणि तुम्ही टायर सारख्या ट्यूब मध्ये बसता आणि बहुतेक वेळा प्रोफेशनली मॅनेज्ड असते. सिनेमात पाहतो तसे हे डॉग स्लेजिंग. ते आम्ही अलास्काला गेलो तेव्हा नशिबी आले, ते पण हेलिकॉप्टरने डोंगरांच्या मध्ये जाऊन. काही वर्षांपूर्वी स्नो मोबाईल पण चालवून पाहिली. मजा खूप आली पण चालवायला जड पडते. दुसऱ्या वर्षी पूर्ण अंग दुखत होत. या स्वर्गीय स्नो कवर्ड गावाचे आणि पर्वतांचे दर्शन युरोपला मॉम्बला पाहायला गेलो तेव्हा झालं. सुंदर स्नो माउंटन्स आम्हाला अनएक्सपेक्टेडली पाहायला मिळाले ते चीनच्या ट्रिपमध्ये. हा एअरपोर्ट चक्क स्नो माउंटन्सच्या मध्ये बांधला आहे.
वर्षी स्नो स्कल्पचर्सची कॉम्पिटिशन पण असते. आपण आईस म्हणजे बर्फाचे स्कल्पचर्स पाहतो, पण स्नो स्कल्पचर्स त्या मानाने कमी दिसतात. बाहेर जाता येतं का? अगदी ट्रॅफिकच्या वेळेत स्नो पडत असला तर रस्त्यांची ही अवस्था कधी होऊ शकते. सगळीकडे इतकं प्रॉम्प्टली करतातच असं नाही, पण शिकागो भागात कंटिन्युअसली असे रस्ते साफ करणारे ट्रक फिरत असतात. स्नो बाजूला करण्याबरोबरच ते मागून सॉल्ट पण टाकतात की स्नोचा आईस होऊन गाड्या घसरू नयेत. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक चालवावे लागते, पण स्नो असतानाही आरामात गाडीतून फिरू शकतो. बाकी घरच्या ड्राईव्हवेतला स्नो शॉवल करणं अहोंचं आवडीचं काम. मी मात्र खूप स्नो पडला की असा फोटो काढण्यासाठी शॉवल घेऊन उभी राहते आणि स्नोबॉल फाईट करायला तयार असते. या बाहेर मग. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि परत भेटूया हे पाहायला आई काय विचारते.